नमस्कार मंडळी. भावनांच्या बागेत विनोदाची फुलं घेऊन हास्याचा सुगंध द्यायला पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. कालच्याप्रमाणे आजच्याही भागात सहभागी झालेली आहे पोस्ट ऑफिस उघडं आहे ची टीम, त्यांचं देखील टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत. मंडळी, कॉलेजमध्ये नेहमी नाटकं करणाऱ्या टवाळ पोरी आज जमल्यात खरोखरच्या नाटकाच्या तालमीसाठी. बघूया तिथे काय घडतंय. आणि यासाठी मंचावर येते हास्य जत्रेची एनर्जेटिक यंग ब्रिगेड. फोन बाजूला ठेवा सगळ्यांनी. कोणाला कोणाचाही फोन हातात नकोय मला तालमीत. आय डोंट हॅव इट. फोन हात ठेवला, बॅगेत ठेवा, एअरप्लेन मोड किंवा स्विच ऑफ, बाजूला ठेव. हे लांब ठेव, अजून लांब ठेव. पण हे काय, नीट बस, उठ, चल तिकडे बस, बस तिकडे. एक्सक्यूज मी, अरे तुझं नाव काय ग? आय डोंट केअर. उलटी बस, नीट बस. मला ए आणि ए तू ये ना, ए या छोट्या चड्ड्या घालून यायचं नाही रिहर्सलला. मराठीमध्ये छोटी चड्डी म्हणतात, हा ती नाही घालून द्यायची. मला सगळ्यांनी सलवार कमीज आणि ओढणी. ओके, नो सर, वी डोंट हॅव कम्फर्टेबल नसेल ना घरी जायचं. मला हे असे कपडे नको आणि ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत ना सगळ्या कॅन्सल, इथे बोचका बांधायचा आणि रिहर्सल यायचं. ओरिजिनल केस तुमच्या घरी ठेवा. ओढणी पाहिजे मला आणि केस इथे. त्यांना सांग, सांगतो सांगतो. गज गज बसा बसा, ऐका माझं. गज प्लीज प्लीज सिट डाऊन सिट डाऊन. कसं आहे माहिती माय सेल्फ गौरव. ओ माय गॉड, ऐसे लग रहा की चांद खुद जमीन पे आया है. गौर्या अरे नाही, हाय हाय. ओ गौर्या सर काय सरांनी सांगितलं ना, सर खूप स्ट्रिक्ट आहेत, खूप डेंजर आहेत सर. आता बघितलं ना, आल्यावर हेल्मेट मला दिलं, बॅग मला दिली, खाली टपरीवाल्याकडे 60 रुपये बॅलन्स आहेत ते पण मला द्यायचे आहेत. एवढे डेंजर आहेत सर मी, म्हणजे बघा ते करतात ना ते करून सांगू शकतो तुम्हाला. गौर्या ओके, आता ना तोंडात जाऊन सांग तिच्या, जा इथे 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 इथे. सरांनी कॉमेडी केली, थोडं हसायला पाहिजे. तिकडे काय कॉमेडी केली मी? नाही ते वातावरण हे ना, वातावरण हे वगैरे मला सांगू नको. आणि तुझी ही भपावगिरी आहे ना पोरींबरोबरची, इथे करायची नाही आधीच सांगतोय. अरे नाही, एकांकिका बसवायला आलोय, घर बसवायला नाही आलोय मी इथे. श्रीमंत घराची मुलगी आहेत, एखादी लागली तर म्हणून. अरे हंकावे ना, गेल्या वर्षी काय केलंस ना त्या कॉलेजमध्ये मला माहिती आहे. ती बिचारी एक पोरगी अजूनही स्टेशनवर उभी आहे, मला माहिती आहे ना. तिला मी कॅरेक्टर सांगितलं, एक्सप्लेनेशन देऊस नको. आणि तू पण उद्या बोचका बांधून ये, खरं सांगतो मला नको इथे केस तुझे. कॅन वी गो अहेड? हा या 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 या, वी कॅन गो अहेड. नाव काय तुझं? ईशा. आय डोंट केअर. तर ऐका, आपल्याला आता रिहर्सल सुरू करायचे. ओंकारराव काय कशी बसले बघा पहिलं, मग बोला कशी बसले बघा. ए बाई तू नीट बस. नाव काय तुझं? प्री. तू नीट बस. नीट काय बसायचं, मी नीटच बसले. मी काय असं बसू? प्री प्री रिलॅक्स. प्री असं नाही बोलायचं सरांना, सर डेंजर फार असं बोलू नये. ऐक बरं बरं गौर्या, ठीक आहे ऐका, आपल्याला एकांकिकेची रिहर्सल सुरू करायची आहे. ह्या कॉलेजला ह्या वर्षी मी पहिलं पारितोषिक मिळवून देणार, म्हणजे देणार. yeah!
मिळालं नाहीये अजून, मिळणार आहे असं बोललोय मी. मूर्ख कुठले, शिस्त पाहिजे मला तालमीत. वेळेवर यायचा, वेळेवर जायचा, फालतूगिरी बंद करायची सगळी. जे काय असेल ना हॉलच्या बाहेर, इथे काही आणायचं नाही. ओके, बॅग वाट, स्क्रिप्ट काढ. हो सर. कुठे माझी बॅग कुठे ठेवलीस? ठीक आहे सर, इकडे. सॉरी सॉरी, त्या बॅगेत ना काढशील स्क्रिप्ट. इकडे इकडे. तर आपण एकांकिका करतोय. या या. लक्ष्मण दांडेकर लिखित सिग्नल वरचे मोती. पाच भिकाऱ्यांवर आहे ती. स्त्री भिकारी. भिकाऱ्यांचा रोल करायचा. I would like to play bhikari. तेच ना मी ते म्हणतात, दे दे बाबा. ए थांबा, वाव काय वाव. भिकारी म्हणजे माहितीये? गुड, माहितीये, चांगलं आहे. बसा बसा तिकडे. मी जे सांगेल तसं कराल ना तर 101 बक्षीस मिळतील आपल्या एका. काही कर, मी सांगेन तेवढंच करायचं. उद्यापासून आंघोळ करायची नाही. आंघोळ नाही करायची. असं डोळ्यात वगैरे अशी घाण दिसली पाहिजे मला. रिअल इथे असे असा हात फिरवल्यावर असा मळ लागला पाहिजे मानेवर. कळलं का? मेथड ऍक्टिंग, मेथड ऍक्टिंग. मी सांगतोय तसं करायचं. उगाच काहीतरी शब्द वापरू नकोस. हा कळलंय तुला सर? कळलंय तुम्हाला काय सर? काय इतके दिवस आंघोळ न करता कसं काय राहणार ना सर? राहायचं राहायचं, प्रोसेसचा भाग आहे तो सर. पण किती वास येईल सर. वासच यायला पाहिजे. वासच यायला पाहिजे तो. मी प्रत्येकाचा वास घेणारा. सेंट मारला असेल ना कोणी, सालपट काढीन मी एकेकाची. मी आधीच सांगतोय, आपण जेव्हा एकांगी करायला जाऊ ना, थिएटर मध्ये असा घामाचा घमघमाट पाहिजे. असे परीक्षकांनी असे नाक बंद करून आपली एकांगिका बघायला पाहिजे. अशी अंगावर आली पाहिजे एकांगिका. रिअलिझम पाळा काहीतरी. मी सगळं ब्लॉकिंग करणार, पॉलिशिंग करणार, सगळं बसवणार. गौरव येईल आणि सगळं घासून घेईल. ओके, कोण घासून घेईल सर? गौरव येईल आणि घासून घेईल. काय घासून घेईल? भांडी घासून घेईल. येडे, हॉटेलचं दुकान आहे माझ्या बापाचं. नवीन आहे ती. नवीन बापाचं हॉटेलचं दुकान आहे. हॉटेल आहे का माझ्या बापाचं? असं आहे. ये कर, ये कर, पुढचं कर, कर पुढचं कर. बोल कर, बोल पुढचं बोल. सॉरी सर, मी नाही. बोल बोल बोल. सॉरी, आय एम असिस्टंट डिरेक्टर. हाय. ही इज मेन डिरेक्टर. बोल ना पुढचं बोल, सगळं बोल. हाय बेब्स. हाय. सर, नाटकाची तालीम आहे, लक्षात ठेव सर. ते फालतूगिरी नाही करायची गौऱ्या. मी त्यांना हे करतो सर, रिलॅक्स करतो, बाकी काय नाही. आणि तू काय घासून ठेव. काय नाव काय तुझं? प्रियांका. कुठे राहते तू? अप्पर वाली. म्हणजे लोअर परेल. इथे इथे इथे. सर सर राहते सर. इथे सर. सर नवीन सर, नवीन आहे ती. नवीन आहे मग स्क्रिप्ट पण नाही वाटत येणार. ये स्क्रिप्ट वाट. ये गर्ल्स, चिल चिल, चिलॅक्स चिलॅक्स. अपा वायरी. सॉरी सर. ऐका, आता कॅरेक्टरची नावं लिहिलेली नाही आहेत. 1, 2, 3, 4, 5 असं लिहिलेलं आहे. सुरू कर तू. 1 नंबरचं तू वाच. फर्स्ट मी. हा हा. 2, 3, 4 ठरवून घ्या आणि वाचा. चला मी स्टार्ट करू सर. वाच म्हणजे स्टार्ट कर. चल सर. हो सॉरी. हो, मी आहे भिकारी. माझ्या परिस्थितीने भिकारी. पण तुम्ही 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 आहात लाचार. लाचार लाचार. काय समोसे आणायला सांगतेस? लाचार लाचार एक शब्द आहे. लाचार एक शब्द. रिटर्न ओवर देअर म्हणजे लाचार एक शब्द आहे ना. आणि हे काय करतेस? ही कुठली भिकारी आहे तू? तू तू कुठली भिकारी आहे ही? एडीएस का? नीट बोल, नीट बोल ते वाक्य. ओ रडायचं काम, रडू नकोस. मी काहीच बोललेलो नाहीये. रडून मलाही रडता येतं. मी रडू. डोळ्यात बघ माझ्या, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. रडू हे सांग रे. सांगितलं
Chats, don't worry. He's shouting at me. Chats. Kai kai? He's shouting at me. Manje? Murkhamanasa. Oradtoy mi. Chats, calm down. You're shouting on him. Her on. Yeah. Relax, relax. Mi hai na? मी आहे ना रिलॅक्स रिलॅक्स मी सरांचा स्वभाव जरा असा आहे ना सरांना असं पर्टिक्युलर लागतं सगळं म्हणून बाकी काही नाही ओके शी इज क्राइंग ही इज बीइंग सो रूड या चेट्स तू ना मेथड ऍक्टिंग नी वाच प्लीज डोंट टीच मी आई वाज जस्ट ट्राइंग टू हेल्प यू ब्रो आई जस्ट डोंट नीड युअर हेल्प प्लीज म्हणजे ज्याचं करायला जावा बोला तो म्हणतो माझंच खोला असे म्हणतात हे असे म्हणतात नाही हे सांग रे तिला सर अहो थांबा ते मराठीतच म्हणी माहिती नाही नाही ना ऐका तसं नाही ते ज्याचं करावं भलं तू म्हणतो माझंच खरं असं आहे ते व्हॉट डिड आय से वन अँड द सेम गप्पा बस गे गप्पा बस पुढचं कोणाचं आहे वाच सेम नव्हतं ते मी नंतर सांगतो कसं आहे ते कोण आहे तू आहे बेबी रिलॅक्स ए गौऱ्या चल इथे हा बस बस रेडी आम्ही पोटासाठी भीक मागतो तुम्ही तुम्ही स्वार्थासाठी हात पसरता काय चायनीज खाल्लंयस रात्री ही कुठली भीक आहे तुझी कुठली भीक मागतेस ही अशी चल बस तिकडे ऍक्टिंग सांगते मला कोण आहे पुढचं वाक्य कोणाचं आहे चल चल लवकर जाऊ दे ऑल द बेस्ट असतो चांगलं केलंस तू कोण आहे यार या पोरी गौऱ्या करतील ना यार करतील मी आहे ना मी करून घेईल आमची झोळी आहे फाटकी पण तुमच्या नशिबाला लागलेली आहे ठिगळ बापाची ठिगळ आहे ती 90 आहे 90 लावली आहे नो सर दॅट स्क्वेअर थिंग ते कलरफुल असं फॅशन म्हणून गरिबांची अब्रू असते ती फॅशन फॅशन सांगते मला सर माझं रडू नका सर मला नाही आवडत काय रडू नका काय डोंट क्राय हीच बोलत नाही मी यार रडतात यार पोरिया रस्सा रस्सा रिलॅक्स रस्सा 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 रिलॅक्स यार Why are you shouting, yaar? Hey, gapre. Gap. I just can't take it. Shouting. I'm okay. Kone pude? Pude kone te? Shall I? I'm okay. Shall I? English bandh karayacha aaj pasun. Haan. English aaj pasun bandh karayacha. Why? Why manje bhikari hai sagale? Bhikari English boltil? Marathi kiwa Hindi English koni bolla na jeep kaadin ani London la paathvin mi aadhi sangtoy. Haan, karan sarana jayala na milala mag jeep paathvto. तुला खरं सगळ्यांसमोर मारेन मी हा तू माझा डिरेक्टर आहे तू माझा गुरु आहेस नाटक चालू आहेत ए वी गो अहेड यस यस ऑफकोर्स इंग्लिश मारेन ए डोंट इंग्लिश हा एव्हरीथिंग नको तू नको इंग्लिश बाबा नाही नाही म्हणजे थांब बाबा गो प्री चल बोल काय वाक्य एक नंबर आम्ही जगतो भिकारडे म्हणून पण तुम्ही मरता भीक माग काय वाव काय वाव ही कुठली भिकारी आहे काय अरे ओ काहीच नाही आवडत काय काय मला कळत नाहीये तुम्हाला भिकारी म्हणजे माहित नाहीये का नो सर अरे भिकारी म्हणजे अशी कोण भीक मागतं मला सांगा नेक्स्ट कोणच आहे मी आहे प्लीज मला नीट करून दाखव प्लीज नीट करून दाखव मला भिकारी बघायचंय अरे काय करताय तुम्ही मला कळत नाही प्लीज कर ऑल द बेस्ट ईशा मी म्हातारी आहे हा ओके कर बेटा मला नाही जमत आहे असे जगायला आता बघ ना बेटा मला रस्त्यावर तू या वयात कसं काय ठेवू शकतोस बेटा
काय माझी आजी अशीच करते थ्री पॅक डाऊन झाली की आणि ना वेट पप्पी देते मला अजिबात आवडत नाही वेट पप्पी यू डोंट लाइक वेट पप्पी आई डोंट लाइक वेट पप्पीज काय सुकी पप्पी आवडते तुला ओली सुकी करायला सरांनी जोक केला हसा हसा सॉरी बट व्हॉट इज बेअर सॉरी सर आय डोंट नो सर नाही यार मुलींनो यार असं ती पात्र नाहीयेत गौरे काय करतायत यार मला कळत नाहीये एकच मिनिट ओम तुला कळतंय का हे बघ तू ज्या पद्धतीने त्याला सांगतो ना त्यांना जमत नाहीये ते त्यांच्या पद्धतीने करतायत अरे पण त्यांच्या पद्धतीने नाही वर्क होणार आहे गौरे आपण करूया ना असं आपण काय करूया माहिती का असं तर ड्रीम सिक्वेन्स आहे म्हणजे त्या ज्या सिग्नलवरच्या भिकारी आहेत ना त्यांना स्वप्न पडतं ना की मी मॉडेलिंग करते मी अभिनय करते असं त्यांना स्वप्न पडू शकतं की नाही का जरा अरे असं होऊ शकतं मध्ये असं आहे असं नाही पण आपण ते चेंज करू शकतो ना तू करतोस चेंज स्क्रिप्ट चेंज तू करतोस मला नको करायला सांगू मी करतो असं असं नको बोलूस हे करणार आहे अरे ते जमत रे जमत हा तसं करूया ना काय काय मला सांगा तुम्हाला कोणाला काय काय येतं गौऱ्या आम्ही दोघी ना डिवायडर वर उभे राहून भीक मागू शकतो तुला असं केलं त्यांनी हा रेडी मनी प्लीज 10 rupees द्या ना 500 दादा द्या ना सम मनी प्लीज शिवा वाव नो मनी तिचं संपलंय तिचं संपलं उत्सल ओ क्या बघितलं का मॉडेलिंग करत कोण भीक मागते यार गौऱ्या त्यांचं स्वप्न आहे त्यांना मॉडेल बनायचं आहे असं पण असेल ना यार अरे म्हणून ते काय मॉडेल बनू भीक मागतायत अरे ठीक आहे त्यांच्या पद्धतीने करूया ना एकांकिका आपण अरे पण त्यांच्या पद्धतीने तू काय दाखवणार आहेस मला सांग तुम्हाला बघ गोष्ट तीच असू दे आपण काय करूया म्हणजे इम्प्रोवाइज करूया आपण चालेल का तुला अरे काय इम्प्रोवाइज करायचं यार गौऱ्या तुला चालू द्या चालेल तुम्हाला माहितीये काचुअली ना ओमकार सर गौरव सरांचे असिस्टंट आहेत तुला काय वाटत तू हळू आवाजात बोलली ऐकू आलं मला आणि हा का हा मी याचा असिस्टंट माझ्या एकांग्या घेऊन जातो मी बसवलाय तशा तसा डिट्टो बसवतो आणि स्वतःचं नाव लावतो बस सर पण गौरव सर कमाल बोलतायत सर त्यांच्या बोलण्यावरनच कळते ते किती हुशार आहेत कमाल बोलताय त्याच्या बोलण्यावरनं जाऊ नका तो बोलतोय तो बोलतोय ते माझं बोलणं जे मी बोलतोय ना ते बोलून सर मी बोलतोय ते बघ बोलतोय सर तुम्ही काय बोलताय मी काय पण बोलत असेल ह्याचं नको ऐकू नाही सर मी काय पण बोलू नका सर सर गौरव सर खूप हुशार आहेत आणि आम्हाला कळलंय तुमच्या जे काही सक्सेस असेल त्याच्यामध्ये जास्त क्रेडिट गौरव सरांचंच असतं ऍक्च्युअली मी बसवल्यात त्या एकांकिका सगळ्या मी केलेल्या मी ब्लॉकिंग करतो मी सांगतो ऍक्टर्स ना कसं बोला कसं रिएक्ट व्हा कॅरेक्टरायझेशन काय हे मी करतो कळलं का खूप मी 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 करताय सर वी नो दॅट थिएटर इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी इट्स अ टीम वर्क या घबरा या करते सर यु नो व्हाट दॅट इज इट ओंकार आउट ऍक्च्युली आम्हाला तुम्ही डिरेक्टर म्हणून नकोय आम्हाला गौरव सर हवे ऍक्च्युली आउट ओंकार मला असं वाटतं गौरव सर आहेत ना खिळा आहेत खिळा व्हाट खिळा बरोबर यू मीन बरोबर गौरव सर खिळा आहेत की जो खिळा कोणाला दिसत नाही त्याच्यावर लटकवलेली फक्त फ्रेम सगळ्यांना दिसते आणि सगळ्या फ्रेमचं कौतुक करतात गौरव सर तुम्ही आमचे खिळे आहात आम्ही तुम्हाला लटकतो सर पोरिंदो तुम्हाला माहित नाही तो केवढा मोठा खेळ आहे ते घुसघुशीत भिंत दिसली ना घुसतो बरोबर लगेच नका ना आदाल लागू त्याच्या सर आम्हाला गौरव सरच हवे डिरेक्टर म्हणून आम्हाला तुमची गरज नाही यू कॅन गो तुम्हाला अंतरंगात पण बघता येत नाही तुम्ही काय डिरेक्ट करणार सर नाही गा टेक युअर संहिता अँड गो मला सांगताय मी प्रिन्सिपल सरांकडे जाईन आणि सांगेन हे सगळं ओके हॅलो या कॉलेजचे ट्रस्टी माझे ग्रँड फादर आहेत सांग कोणाला सांगायचंय त्याला गाव आउट म्हणजे जा कपरे आउट म्हणजे जा
तुला वाटलं बघून घेईन. अरे मला बघून घे असं काय बोलतोस तू ओंकार यार. बस तू माझा गपरे गुरु आहेस. गुरु माझ्याकडे काम मागायला ये तेव्हा मी सांगतो तुला. उत्तर तेव्हा ग्रँडफादर ट्रस्टी आहे कॉलेज शिकवलं. ग्रँडफादर ऐका ऐका गर्ल्स ऐका आता ओंकार सर गेले की नाही तुम्हाला त्यांनी खूप त्रास दिला ना. तर आपण ब्रेक घेऊया आणि आपण कुठेतरी बाहेर जाऊन पिकनिक करूया तिकडे रिहर्सल करूया. तुम्ही कुठेही न्या आम्ही तुम्हाला लटकणार. एकदम वाला परफॉर्मन्स प्रसाद. ओमकर काय झालं रे लंडनचं चुलू सारखं बोलत. जाऊ दे सर कशाला. हा ठीक आहे जाऊ दे जाऊ दे विषयच नको जाऊ दे. शेवटचं कुणाचं तरी वाक्य होतं की काय माझे कॉलेजचे ट्रस्टी कोणतरी. हा तेव्हा मला कळलं की तुम्ही सगळ्या कॉलेजमधल्या आहात. तोपर्यंत मला तुम्ही कॉलेजमधलेच वाटलात पण तेव्हा एक फिक्स झालं की कॉलेजमधल्याच आहेत. छान छान होता विषय मजा आली. सई मला खूप आवडला परफॉर्मन्स. एक तर टीमवर्क होतं आणि आय थिंक बाल्कनी गर्ल्स किल्ड इट. म्हणजे फार मजा आली. उत्तम संकल्पना होती आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री मला असं वाटलं की मेल ऍक्टर्सची बेस्ट केमिस्ट्री मी आजपर्यंत बघितलेली. ब्रिलियंट होती. म्हणजे जुगलबंदी चालली होती. तू कमबॅक करत होतास तो बोलत होता. आम्हाला बघायला फार मजा आली. मस्त. वा 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 सई वा. अद्भुत. तुला कसं वाटलं परफॉर्मन्स. अरे धमाल धमाल आली. तुम्ही सगळे ठार वेळे आहात. हा वेळेपणा कायम तुमच्यात राहू देत. आणि ओंकारचं जे काय चाललं होतं त्यात मी स्वतःला बघू शकत होतो. सगळे साधारण टाचा त्रास मला मस्त आला परफॉर्मन्स. पण मग तुला पण असा असिस्टंट आहे का. असिस्टंट नाहीये पण बाकी जे त्रास देत होते तसे बरेच आहेत. Thank you.